हद्दवड भागातील 13 कोटीच्या कामांना मिळाली प्रशासकीय मान्यता. दक्षिण सोलापूर मतदारसंघातील हद्दवड भागात नागरी सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नातून नगरविकास विभागाकडून मंजूर 13 कोटी निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मतदारसंघातील 57 कामांसाठी विशेष निधीची मागणी केली होती. या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच कामांना सुरुवात होईल अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. दक्षिण सोलापूर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26 येथील तब्बल 27 रस्त्याच्या कामांना मंजुरी असून सिद्धेश्वरनगर भाग 2 आणि 5, माशाळ वस्ती, ब्रह्मदेवनगर, काजलनगर, आदित्यनगर, निर्मिती विहार, राजस्वनगर, शिवगंगानगर, गोविंदसिरी चौक, नेताजी सुभाषनगर, प्रेमनगर, सिंधू विहार, श्रीनगर, दत्तनगर, सिद्धेश्वर पार्क, विजापूर रोड, कमलानगर, नेहरूनगर, लक्ष्मीनगर, जुए सोलापूर येथील रस्ते डांबरीकरणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.